नमस्कार, काल मोरगाव येथे बैलगाडा शर्यतीचे भव्य असे मैदान होते आणि या मैदानावर बकासूर हा आलेला होता आणि येथे या मैदानावर येऊनसुद्धा बकासूर मैदानात का उतरला नाही, गटाला का उतरला नाही, हा सर्वांनाच प्रश्न पडलेला असेल. कारण एवढ्या लांबशी येथे येणे आणि शर्यतींना न पळणे हे थोडे आश्चर्यकारक वाटते. परंतु मित्रांनो, त्याचे झालेले आहे असे की बकासूरचा पहिरा मोरगावच्या या मैदानावर आबा शेवाळे यांचा बावऱ्या या बैलाशी होता आणि गटासाठी दोन्ही बैल मैदानात सुद्धा आले होते. परंतु अचानक काय झाले की आबा शेवाळे यांचा जो काही बावऱ्या बैल होता त्याचा पाय अचानक सुजला आणि पाय इतका सुजला की मैदानात आल्यावर सुजला, त्याच्या अगोदर असे काही झालेले नव्हते. आणि पाय भरपूर सुजला त्यामुळे बैल पाय उचलून धरत असे, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की या मैदानात बकासूर आणि बावऱ्या हे पळणे कठीण आहे आणि त्यामुळे बावऱ्या बैलाला खूप त्रास झालेला असता. या कारणांमुळे त्यांनी बावऱ्याला दवाखान्यात पाठवले आणि येथूनच बकासूरला सुद्धा त्यांनी घरी पाठवले. असे वैभव आणि मुईलशेट धुमाळ हे स्वतः सांगत होते आणि मैदानात त्यांना बऱ्याचशा लोकांनी सांगितले की आपण बकासूर बरोबर पळवूया आपला बैल. परंतु वैभवने सांगितले की नाही, कारण का जर एकाला दिला तर दुसऱ्याला राग येतो, म्हणून कोणालाच नाही. आणि येथूनच बकासूरला या मैदानावरून न पळवता घरी पाठवण्यात आले. तर अशा प्रकारे मित्रांनो, बकासूर या मैदानावर पळवला गेलेला नाही. आणि मित्रांनो, बकासूर व बावऱ्या यांचा पहिरा हा होणाऱ्या खडकी येथील 29 ऑगस्टच्या मैदानामध्ये होता. परंतु त्यांनी निर्णय घेतला की जे काही खडकीचे मैदान आहे ते कदाचित होणार नाही, 100% सांगू शकत नाही, पण जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश दिलेला आहे त्यामुळे हे खडकीचे मैदान होईलच हे काय सांगता येत नाही. नाहीतरी बकासूर आणि बावऱ्याचा पहिरा या खडकीच्या मैदानासाठी होता. परंतु त्यांनी निर्णय घेतला की आपण या मोरगावच्या मैदानावर पळवू, कारण ते मैदान होईल किंवा नाही होणार. या कारणाने बकासूर आणि बावऱ्याचा पहिरा जमून ते मोरगावच्या मैदानावर हजर होते आणि अचानक बावऱ्याचा पाय सुजला, त्यामुळे या मैदानावर बकासूर पळला नाही. बावऱ्याला दवाखान्यात पाठवले आणि येथूनच बकासूरला घरी पाठवण्यात आले, असे मुईलशेट धुमाळ, वैभव त्याचे मामा यांनी स्वतःच्या तोंडून सांगितलेले आहे. ही परिस्थिती झालेली मोरगावच्या कालच्या मैदानाची. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक